खारीसारखे भरपूर लेअर्स असलेला खुसखुशीत लच्छा पराठा गव्हाच्या तयार कणकेपासून मी आज बनवलेला आहे. सकाळचा नाश्ता, डब्बा किंवा जेवणासाठी हा लच्छा पराठा अतिशय मस्त लागतो आणि खुसखुशीत लागतो. त्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं चपाती करण्यासाठी. तर त्यातलाच एक गोळा घेऊन चपातीला जेवढा गोळा उंडा लागतो तेवढा मी इथे काढून घेतलेला आहे. पीठ लावून याची चपाती लाटून घेतलेली आहे. तर आपण नेहमी जशी चपाती लाटतो ना अगदी त्याचप्रमाणे याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती मी जितकी होईल तितकी पातळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथे पाहू शकता एक मस्त पातळ चपाती लाटून झालेली आहे. आता या चपातीवर आपल्याला बटर किंवा मग आळलेलं तूप लावायचं आहे. या ठिकाणी तुम्ही डालडा वापरला तरीही चालणार आहे. तर इथे मी थोडंसं रूम टेम्परेचरवरचं बटर लावून घेतलेलं आहे. सगळीकडनं सारखं पसरवून घेऊन यावर घरातली मस्त ताजी हिरवीगार कोथिंबीर पसरायची आहे. कोथिंबीरीच्या ऐवजी कांदा बारीक चिरून घेतलेली कांदापात जरी पसरवली तरीही चालणार आहे. आता ही कोथिंबीर पसरून झालं की यावर आपलं गव्हाचं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे आणि या कोथिंबीरीवरती थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे. म्हणजे ही बटरला कोथिंबीर छान चिटकून राहते. आता या पोळीचा अर्धा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून याचा दुसराही भाग अर्धा भाग या पहिल्या अर्ध्या भागावर दाबून घ्यायचा आहे. आता ही पोळी आपल्याला या पोळीचा एक रोल करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचा एक मस्त असा टाईट रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. याचा रोल करून झाला की याची जी कडा आहे ती चिकटावी म्हणून थोडंसं हाताने याचं रोल करून पसरवून घ्यायचं किंवा चिकटवून घ्यायचं. आता इथे पाहू शकता याचा एक मस्त असा एक रोल तयार झालेला आहे. आता या रोलला काय करायचं आहे, अर्ध्यातनं आपल्याला फोल्ड करायचं आहे या प्रकारे. आता हा अर्ध्यातनं फोल्ड झालेला आहे. आता याला आपल्याला सुरीने मधोमध कट लावायचा आहे. आता इथे बिना झंझट आपला लच्छा पराठा तयार होणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. इथे पाहू शकता असे एक मधोमध कट लावून घेतलेले आहे आणि इथे आपले भरपूर असे लेअर्स या उंड्यामधून दिसत आहेत. आता काय करायचं आहे, पोळपाटावर आपल्याला कोरडं पीठ भुरभुरवायचं आहे आणि हा पराठा आपल्याला जाडसर असा लाटून घ्यायचा आहे. तर नेहमी जसं आपण फुलका वगैरे लाटतो त्याचप्रमाणे हलक्या हाताने याला जास्त दाब न देता लाटून घ्यायचा. अधूनमधून थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा. आणि इथे पाहू शकता आपल्याला लच्छा पराठा करून झालेला आहे. आता तवाही गरम झालेला आहे. तव्यावर आपल्याला तूप किंवा बटर लावायचं आहे आणि हा पराठा छान मस्त खरपूस होईपर्यंत शेकायचा. गॅसची फ्लेम इथे मध्यमच आहे. आता आलटून पालटून यावर मी पुन्हा तूप लावत आहे आणि तूप लावून याला छान दाबून दाबून, याला फुगून द्यायचं नाही, छान दाबून दाबून थोडा वेळ घेऊन याला मस्त खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूंनी चांगला शेकून घ्यायचा. जितक्या वेळ आपण त्याला छान खरपूस भाजणार तितक्या वेळात त्याला मस्त असे लेअर्स सुटतात. इथे पाहू शकता आपला लच्छा पराठा शेकून झालेला आहे. आता गरम गरम असताना याला काय करायचं, थोडं पोळीला असं दाबायचं म्हणजे याचे पदर सुटायला मदत होते. पाहू शकता मस्त याचे पदर सुटलेले आहेत. छान खरपूस होईपर्यंत भाजलेला आहे. नुसता जरी हा पराठा खाल्ला ना तरी वा, खूप छान लागतो. इथे पाहू शकता आपला एक लच्छा पराठा तयार झालेला आहे. आणि याच पद्धतीने मी तुम्हाला एक दुसराही पराठा करून दाखवत आहे. सेम आपल्याला एक छान पातळशी पोळी लाटून घ्यायची, त्यावर तूप बटर किंवा मग डालडा लावायचा, कोथिंबीर टाकायची, कोरडं पीठ भुरभुरायचं, पोळीला अर्धा भाग फोल्ड करून त्याचा दुसराही अर्धा भाग फोल्ड करायचा, त्याचा छान रोल करायचा, मस्त त्याला पसरवून घ्यायचा, अर्ध्यातनं याला पुन्हा फोल्ड करायचा, सुरीच्या मदतीने याला एक मधोमध कट लावायचा आणि पुन्हा त्यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभरवून याचा छान पराठा लाटून घ्यायचा. आणि आलटून पालटून मस्त तव्यावर खरपूस खमंग होईपर्यंत शेकून घ्यायचा. जेव्हा तुम्ही चपाती करायला घेताना चपाती करून झाल्यावर एक शेवटच्या उंड्याची असा एक पराठा करून बघा, खूप मस्त लागतो. नेहमी नेहमी असाच पराठा करून खावासा वाटेल. आणि पराठा बनवण्याची ही अतिशय सोपी आणि एकदम नवीन आणि वेगळी पद्धत आहे. नेहमी नेहमी तीच चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एखाद दिवशी असा लच्छा पराठा करून खायचा. तुम्हाला ही लच्छा पराठा करण्याची पद्धत कशी वाटली किंवा हा आज आपण बनवलेला लच्छा पराठा कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी ट्राय करायलाही विसरू नका.